बाळाशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते तर समाजसुधारक होते. परंतु आज मराठी पत्रकारितेतील करंटपणामुळे आणि समाजातील दुर्लक्षामुळे त्यांची आजही उपेक्षा सुरू असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील नव्या स्वरूपातील बाळशास्त्री या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि विजय माणके आदी यावेळी उपस्थित होते. श्रीपाल सबनीस म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर हे जरी ब्रिटिशांकडे नोकरीला होते तरी ते ब्रिटिशांचे धार्जिणे नव्हते. त्यांनी समाजाच्या विकासासाठी कायम पुढाकार घेतला, त्यामुळे ते केवळ एक पत्रकार नव्हते तर समाजसुधारकही होते. परंतु त्यांनी केलेल्या समाजसुधारणांकडे समाजाने दुर्लक्ष केले. या माणसानं महाराष्ट्र पातळीवरची पत्रकारांच्या निधीच्या संदर्भात योजना आखली आणि आज त्यांचं ते काम चालू आहे. बऱ्यापैकी त्याला यश मिळत आहे. शरद पवारांपासून नारायण राणेपर्यंतचे बहुजन समाजातले डोळस नेते, त्यांचं राजकीय भूमिका, त्यांची व्यक्तिगत चारित्र चरित्र याच्याशी मला केलं गेलं नाही. पण ब्राह्मण जाती जन्मलेल्या कोंभुर्ल्याच्यासारख्या कोकणस्थ एका जांभेकरांच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी, या दोघांनीही शाळेसाठी आणि त्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी मदत केली याबद्दल या व्यासपीठावरनं टिळकांच्या रानड्यांच्या साक्षीनं त्यांचंही अभिनंदन करणं हे माझं मी कर्तव्य मानतो. कारण विवेकशीलता हा पत्रकारितेतला आणि एकूण सांस्कृतिक जीवनातला अत्यंत महत्वाचा भाग मला वाटतो आहे. आणि ही विवेकशीलता महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातून मिळाली. मी आपल्याला विचारतो आहे की लोकमान्य टिळक जे 1885 काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिलं युग आहे टिळकांचं, दुसरं गांधींचं, तिसरं काँग्रेसचं आणि चौथं आता भाजपचं असं आपण म्हणूया. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय सामाजिक सुधारणा घडू शकत नाही आणि सामाजिक समतेचे कायदे पण येऊ शकत नाही. ही ऐतिहासिक अशा प्रकारची वास्तवता असताना मला मान्य आहे की ते ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये जांभेकर होते, पण नोकरीत असताना ते इंग्रजांच्या राज्याचं अगदी कायमचं समर्थन करणारे ग्रस्त होते का तर मला तसं वाटत नाही. स्वातंत्र्याची आकांक्षा त्यांच्याही मनात होती आणि त्यांच्यासोबत लेखनामध्ये होती. ही लेखक व्यक्त करत असताना अमर शेंडे यांनी या पुस्तकामध्ये त्यांचं चरित्र आणि चारित्र्य, त्यांच्या संबंध अंतरंगातील वैचारिक चिंतन सूत्रासह आणि त्यांच्या मर्यादा आणि सामर्थ्यासह मांडण्याचा एक ऐतिहासिक प्रयत्न केलेला आहे. बाळशास्त्री जांभेकरांवरती लेखन जरूर आहे, अगदी गंगा सरदारांपासून ते पहिले जे चरित्रकार आहेत गंगा ग ग जांभेकर, व्ही ए पाटलाने लिहिलेलं चरित्र एक सुंदर आहे. त्याच मालिकेत रवींद्र बेडकेहाळांचं पण त्यांचं पुस्तक निश्चितपणे महत्वाचं मानावं लागेल. आणि या सगळ्या चरित्राचा अभ्यास करत असताना ग जांभेकरांच्या चरित्राचा बेस जास्तीत जास्त अमर शेंडेंनी उपयोगात आणल्याचं माझ्या लक्षात आलं. पण ते जांभेकराजवळ थांबले नाही. व्ही ए पाटील, डॉक्टर नलिनी मुलगावकर, मुकाटे, र के लेले, देवी नाईक, रवींद्र बेडक्या, डॉक्टर नीला उपाधे या कुणाजवळच ते थांबत नाही. त्यांनी अत्यंत समर्थपणानं त्यांच्या मनात त्या निष्ठा या चरित्र नायकाच्या संदर्भात व्यक्त करताना अगदी परिशिष्टामध्ये बाळ हे त्यांचं जे नाव आहे ते लोकमान्य टिळकांच्या पातळीवरती त्यांचं नाव कसं बाळ ठेवलं गेलं, केशव मुळातलं नाव वेगळं असताना त्यांच्या वडिलांचा प्रभाव, या बाळशास्त्री जांभेकरांचा प्रभाव स्वीकारून टिळकांच्या वडिलांनी टिळकांचं लहानपणाचं नाव बाळ ठेवलं अशी एक निश्चित कोण बोलते त्याला बंद करावं अशी एक सुंदर अशा प्रकारची मांडणी परिशिष्टातल्या माहितीमध्ये अमर शेंडेंनी मांडलेली. मी इतका उदार गुरु किंवा इतका उदार ज्येष्ठ सहकारी मी अनुभवला आणि आयुष्यात फार कमी असतील. ते शिष्य मानवत केलं मानवत, पण शिष्याने पराभव केलेला फार चांगली गोष्ट असं रवींद्र बेडकेहाळ म्हणाले. आपल्याला राग निश्चित येणार नाही खात्री बघून मी आपल्याला अधिकार पाणी सांगेन, अभ्यास केलाय, प्रस्तावना दिली म्हणजे अधिकारात मी सांगेन की आपल्या आणि इतरांच्या सर्व जांभेकरांच्या चरित्र लेखनात्मक लेखनाच्या तुलनेमध्ये नव्या स्वरूपामध्ये बाळशास्त्री जांभेकर अमर शेंडेंच्या या पुस्तकात त्यांनी मांडले हे जाहीरपणे सांगताना मला आनंद होतो आणि अभिमान होतो. प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचे कर्तृत्व आणि कृतज्ञता आजही सर्वांच्या मनामध्ये आहे.
ज्ञाननिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. गोविंद बेडकिळ, रमेश आगलावे, सुरेश निंबळकर, महादेव माने, यशवंत घडसे, ज्ञानेश्वर मोरे, हरदास कोलते, सुहास मेत्रे, गिरीश आगलावे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाळशास्त्री हे सभ्यसाची समाज सुधारक होते. आपल्याकडे ऋषी वंशज नावाची संकल्पना आहे, ती संकल्पना बाळशास्त्रीजी मांडली. ऋषी वंशजचा अर्थ काय? ऋषीमुनींची जी परंपरा आहे त्यामध्ये प्रथम ज्ञान संपादन करणं आणि ते संपादित केलेलं ज्ञान पुन्हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही जी भूमिका आहे त्या अर्थाने त्यांनी स्वतःला ऋषी वंशज असं मानलेलं आहे. आणि बाळशास्त्रींचं जर मोठेपण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं की आपण दादाभाई नवरोजी किंवा त्या काळामध्ये असणारे केरुनाना छत्रे यांचे गुरु कोण होते तर ते बाळशास्त्री होते. किंवा न्यायमूर्ती मंडलिक असतील, डॉक्टर भाऊ असतील यांचे गुरु कोण होते? दाजींचे. तर ते बाळशास्त्री होते. हे बाळशास्त्रींचं मोठेपण आपल्याला त्या ठिकाणी आढळून होताना दिसलं. बाळशास्त्रींनी जी पत्रकारिता केली त्या पत्रकारितेचं मुख्य सूत्र असं होतं की जी पारंपरिक अशी ज्ञाननिष्ठा आमच्याकडे ऋषी परंपरेतून आलेली आहे ती ज्ञाननिष्ठा आणि दुसरीकडे पाश्चात्यांनी ज्या बळावरती अधिक साम्राज्य निर्माण केलं ही विज्ञाननिष्ठा. या ज्ञाननिष्ठा आणि विज्ञाननिष्ठेचा विकास हा भारतीय समाज जीवनामध्ये झाला पाहिजे हे दर्पणकारांचं खरं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन ही मासिक आणि पत्रकारिता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दर्पणकारांचं बहुआयामी पण कशामध्ये त्यांना किती भाषा अवगत होत्या आता या ठिकाणी उल्लेख झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, लॅटिन, फ्रेंच या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. ज्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले त्याची नुसती नामावली जरी आपण घेतली, बालव्याकरण, शून्य गणित लब्धी, भूगोलाचा भूगोलाच्या संदर्भात त्यांनी लेखन केलेलं आहे, इंग्लंडची बखर ते लिहितात, हिंदुस्थानचा इतिहास ते लिहितात, एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरीची आवृत्ती संपादित करतात, एवढंच नव्हे तर इंग्रजी मराठी धातुकोश निर्माण करतात. त्यामुळं त्यांच्या अभ्यासाला आणि चिंतनाला किती एक प्रकारची सखोलता होती हे आपल्या लक्षामध्ये ज्या प्रकारची पदं त्यांनी घोषणा बरेच आपले जे मुळातले सगळे सहकारी त्यांना पत्रकार सगळं माहिती पण आता मला सांगितलं झालं की सातारा आणि पंढरपूरमधून पण ते खूप सहकारी इकडे आले त्यांच्या फक्त माहितीसाठी सांगतो. पुणे श्रमिक पत्रकार संघ ही संघटना भारतातल्या सगळ्या जुन्या पत्रकार संघटनांपैकी एक आहे. त्याची मुळात स्थापनाच ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवून झालेली आहे. त्या काळात ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा वृत्तपत्रांवर अन्याय होत होता त्या काळात वृत्तपत्रांना आवाज देण्यासाठीच एक व्यासपीठ मिळावं म्हणून पत्रकार संघाची स्थापना झाली. आणि गेली 80 वर्ष आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की पत्रकारांचे जे काही इश्यूज असतील ते ॲड्रेस करण्यासाठी किंवा पत्रकारांच्या एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. आणि आता अमरजींच्या पुस्तकाविषयी सांगायचं तर अत्यंत छान त्याची मांडणी आणि इतकं साधं आणि सिम्पल त्यांनी प्रेझेंटेशन त्याचं केलंय. वाचताना एकदा पुस्तक हातात घेतलं तर संपेपर्यंत ठेवू नये असं ते इतकं छान पुस्तक झालंय अमरजी. आणि खरंच जसं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 173 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या कार्याला हवी तशी ओळख मिळाली आहे का याबाबत जरा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अशा आम्ही बोलताना म्हटलं की आता याचं उत्तर आपण कसं करूयात किंवा काय करूयात तर चर्चा करताना आता पुढे आता आपले सगळे गुरुणी आहेत साहित्यामधले ते कदाचित हा विषय पुढे नेऊ शकतील. पण शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये वगैरे जर बाळशास्त्रींबद्दल अधिकाधिक काही माहिती शाळेपासूनच अशा गुरुणींची माहिती जर आपण देऊ शकलो तर कदाचित पुढच्या पिढीला त्यांचं कार्य आपण पासऑन करू शकू असं मला वाटतं. आणि आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि सर्व साहित्य धोरणींबरोबर मला स्टेज शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि पुनश्च एकदा एक पत्रकार म्हणून मी आपल्याला विशेष धन्यवाद देऊ इच्छितो की दर्पणकाराची इतकं छान मत तुम्ही आम्हाला आजच्या पिढीला त्या निमित्ताने करून दिली आणि पुढच्या पिढीला आम्हाला दाखवण्यासाठी एक चांगलं साहित्य तुम्ही निर्माण करून दिलं याबद्दल पण मी तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू.